नंदोली पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे. चोरट्यांकडून 73 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. एकूण 9 लाख रुपयांचा माल चोरट्यांकडून मिळाला आहे. नंदोली पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अटक केली आहे. फिर्यादीने आपला मोबाईल चोरी गेल्याची तक्रार नोंदविली होती. त्याचा मोबाईल ॲपल कंपनीचा असल्यामुळे मोबाईल ट्रॅक झाला आणि पोलिसांनी ट्रॅक झालेल्या लोकेशनवर जाऊन 2 चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या घरचा तपास घेतल्यावर पोलिसांना 73 मोबाईल चोरी केलेले मिळाले. पोलिसांनी चोरट्यांना अटक केली असून एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे झारखंडचे रहिवासी आहे. ते मोबाईलला चोरून इतर राज्यात पाठवत असे. कल रात पुलिस थाना धंतोली यहाँ पे कंप्लेनेंट संदेश भिनक उम्र 31 साल रहना नरेंद्र नगर ये साई मंदिर यहाँ पे अपने परिवार के साथ पूजा पाठ के लिए आए थे. वहाँ आने के बाद उनका मोबाइल किसी अज्ञात चोर ने चोरी करके गया है. वो उसकी कंप्लेन लेके पुलिस थाना धंतोली यहाँ पे आए. धंतोली पे कार्यरत नाइट अधिकारी पोपनी मारकवाड़ इन्होंने उनकी कंप्लेन रजिस्टर की, ऑफेंस रजिस्टर किया. और जो मोबाइल था उनका एप्पल कंपनी का, वो मोबाइल का तुरंत लोकेशन ट्रेस पे डाला था. मोबाइल सिम स्विच ऑफ आ रहा था लेकिन एप्पल कंपनी का मोबाइल नेट से कनेक्टेड होने की वजह से हमारी टीम को लोकेशन ट्रेस हुआ था. जो लोकेशन हमको ट्रेस हुआ था वो यशोधरा नगर एरिया का ग्राम पंचायत एरिया है, वहाँ का आ रहा था. तभी पोपनी मारकवाट नाइट अधिकारी हमारे डीबी के सुभाष एनपीसी बाळू पीसी विनोद पीसी मानिक और नए प्रोबेशनरी पीएसआई जाधव ये पूरी टीम वो एरिया में सर्च के लिए गई. वहाँ